स्वागत आहे सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे असे अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा पोलीस भरतीच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील त्यामध्ये भरती संदर्भात शासनाकडून प्रसिद्ध केले जाणारे जी आर ऑफिशियल लेटर आणि ऑफिशियल सर्व स्टेटमेंट भरतीची तुमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी या वर्षीच्या भरतीमध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल आणि लेखी परीक्षेमध्ये नव्वद प्लस मार्क मिळ घ्यायचे असतील तर त्यासाठी तुमच्याकडे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड या ठिकाणची विठ्ठल नागनाथ सरांची पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारी ही पुस्तकं असलीच पाहिजेत अशा प्रकारची ही पुस्तकं आहेत दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त असणारं पुस्तक म्हणजे पोलीस भरती भाग दोन पोलीस भरती आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच ही या पुस्तकाची चौथी आवृत्ती असून दोन हजार बावीसमध्येही प्रकाशित करण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता या प्रश्नसंचमध्ये या पुस्तकामध्ये तुम्हाला पंचवीस हजार प्लस प्रश्न मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे दोन हजार एकवीस व बावीसमध्ये झालेल्या त्रेसष्ट प्रश्नपत्रिका प्लस सातशे एकोणपन्नास या ठिकाणी पाहू शकतात सातशे एकोणपन्नास सराव संभाव्य प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळणार आहेत नक्कीच तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे अशा प्रकारचं हे पुस्तक आहे या पुस्तकाचे वैशिष्ट्य असं आहे की पोलीस भरतीमध्ये जे विचारलं जातं त्याच तेच या पुस्तकामध्ये असतं म्हणजेच असेच प्रश्न या पुस्तकामध्ये घेतलेले असतात जे पोलीस भरतीमध्ये येतात पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणाऱ्या पुस्तकांमध्ये पाहू शकता पोलीस भरती आठशे बारा भाग एक हा एक प्रश्नसंच तुमच्यासाठी उपयुक्त आहे त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये जी नवीन चौथी आवृत्ती झालेली आहे ती आहे आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच पोलीस भरती आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच आणि त्यानंतर पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्त पुस्तक कुठल्याही बुक स्टॉलवर गेलात आणि स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची ही पुस्तकं तुम्ही मागितली तर शंभर टक्के हे तुम्हाला पुस्तक मिळेल आणि खूप फायदा होणार आहे तुम्हाला या पुस्तकाचा कारण या पुस्तकामध्ये तेच प्रश्न आहेत जे पोलीस भरतीमध्ये विचारले जातात सुरुवात करूया आपल्या अपडेटला तर जी माहिती तुम्ही थमनेलवर पाहिलेली आहे पोलीस भरतीची नवीन जाहिरात तर होय नवीन जाहिरात येत आहे पोलीस भरतीची आणि ती असणार आहे तीनशे पन्नास पदांसाठी या ठिकाणी पाहू शकता ही जी पदं आहेत ती आहे कारागृह रक्षकाची पदं आहेत कारागृह रक्षकांसाठी साडेतीनशे साडेतीनशे पदांची म्हणजे तीनशे पन्नास पदांची भरती होणार आहे त्या संदर्भात माहिती पहा कारागृह रक्षकाच्या रिक्त पदांबाबत अगोदर मुख्यालयातून शासनाकडे माहिती पाठवण्यात आली नाही मात्र ही बाब लक्षात येताच कारागृह प्रशासनाच्या मुख्यालयातून रक्षकाच्या पदभरतीबाबत पत्र पाठवलेलं आहे त्यामुळे भरती भरतीसोबत कारागृह का ही जाहिरात निघेल या ठिकाणी पाहू शकता स्पष्ट अशा शब्दामध्ये शाब माहिती दिले दे देण्यात आलेली आहे की कारागृह रक्षकांच्या भरती संदर्भात पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि पोलीस भरतीसोबतच या ठिकाणी कारागृह रक्षकाची ही जाहिरात येणार आहे स्वतः ही जी माहिती आहे ती स्वाती सेट डी आय जी आहेत त्या आणि त्यांनी ही माहिती दिलेली आहे यावरनं तुम्ही पाहू शकता की लवकरच साडेतीनशे पदांसाठी कारागृह रक्षकांची भरती महाराष्ट्र पोलीस दलामध्ये होणार आहे नक्कीच ही विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे भरतीला आत्ता स आ, सर्व विभागांमध्ये सुरुवात होत आहे आणि आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत यावर्षीच्या भरतीमध्ये वर्दी मिळालीच पाहिजे अशा प्रकारचा अभ्यास करा सर्वांना खूप शुभेच्छा आहेत भरतीसाठी या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद